वेलकम फॉर दिस इवनिंग या संध्याकाळी सर्वांचं स्वागत आहे या प्रार्थना सभेसाठी। आज आपल्याला सुरू करण्यास थोडा उशीर झालेला आहे कारण आपल्याला माहित आहे एक फ्युनरल सर्व्हिस होता, तरी आपण आता जे आलेलो आहोत आणि आपण प्रार्थनेसाठी आतुरतेने आलेलो आहोत आपण आता सुरू करणार। हालेलुया हालेलुया। आणि प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करण्यासाठी आपल्याला त्याचा पवित्र आत्मा, त्याची कृपा, त्याचा प्रेम, त्याचा आरोग्य आणि आपल्यासाठी एक मार्ग, नवीन मार्ग मोकळा करण्यासाठी प्रभू तयार आहे। हालेलुया। आणि विश्वासाने आज आपण पहिलं वचन सुद्धा आपण ऐकलेलं आहे या दिवसामध्ये। आज पहिलं वचन दिवसामध्ये विश्वास या विषयी आपण ऐकलेलं आहे, तर विश्वासाने आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये येऊया। लेट अस ऑल अराइज एंड टुडे एज वी इन द मास वी हर्ड द फर्स्ट रीडिंग स्पोक अबाउट फेथ एंड इट इज बाय फेथ दैट वी रिसीव ऑल दैट इज गुड। तर आपण सुरू करूया पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे। आमेन। प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा। थँक यू जीसस, प्रेज यू जीसस, ग्लोरी टू यू, हालेलुया। माय डियर ब्रदर्स एंड सिस्टर्स, आवर गॉड इज ऑसम, आवर गॉड इज ऑसम। समटाइम्स यू से नो दैट ओ आइसक्रीम ऑसम, चॉकलेट ऑसम, ओ दिस शर्ट इज ऑसम। आपण असं म्हणतो ऑसम, आपण असंच वापरतो ऑसम, बट ऍक्च्युली हु इज ऑसम, आवर गॉड इज ऑसम। प्रेज द लॉर्ड। आपण हा जो मोठा शब्द आहे ऑसम, म्हणजे मी याच्या पुढे काहीच नाही, याच्यापेक्षा सुंदर श्रेष्ठ काहीच नाही, आणि तो फक्त एकच व्यक्ती आहे, तो आहे देव आपला परमेश्वर। आवर गॉड इज ऑसम। एट दिस इव्हनिंग एज वी आर हियर, वी आर कमिंग इन टू द प्रेझन्स ऑफ गॉड, आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येत आहोत, स्वतःला ही जाणीव करून देऊया। लेट अस रिमाइंड आवरसेल्फ दैट आई एम एंटरिंग इन टू द प्रेझन्स ऑफ अ गॉड हु इज ऑसम, हु इज ग्रेट, हु इज होली, हु इज माइटी। तो श्रेष्ठ आहे, अद्भुत आहे, त्याच्यासारखं कोणीच नाही, सुंदर आहे, चांगला आहे, पवित्र आहे, याच्या सानिध्यामध्ये आपण येत आहोत। आणि जेव्हा दूत, देवदूत त्याच्या सानिध्यामध्ये नतमस्तक होता, मान लवून ते म्हणतात पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर पवित्र, याच परमेश्वराच्या सानिध्यामध्ये उपस्थितीमध्ये आपण आता प्रवेश घेणार आहोत या प्रार्थने या प्रार्थना सभेद्वारे। तर आपण सुरुवात टाळ्या वाजून आपल्या या महान परमेश्वराचा आभार मानून गौरव करूया। प्रेझेंस ऑफ अवर ऑसम गॉड, आपला देव आहे सुंदर चांगला ग्रेट ऑवरवेलमिंग। Oh my God.
तेरे पवित्र चरणों में
मुझे आराधना करते हो प्रभु आम्हाला शुद्ध बनव तुझ्या पवित्र रक्ताने आम्हाला धुवून पवित्र बनव शुद्ध बनव मेक अस प्योर यू आर सो ब्यूटिफुल यू आर सो ब्यूटिफुल आई वर्शिप यू लॉर्ड
Let us just relax in the presence of our God. सिर्फ तू और कोई नहीं, सिर्फ तू ही awesome है, सिर्फ तू ही महान है, तू ही श्रेष्ठ है और कोई नहीं तेरी तुलना में। Just lay your head at his feet and relax. तुमचं डोकं जणू काय तुम्ही त्याच्या पायथ्याशी ठेवत आहोत, त्याच्या पायाजवळ जाऊन डोकं टेकून आपला सर्व भार त्याच्यावर टाकूया। तो सर्व काही आपल्या जीवनाचा सर्व ओझा तो उचलत आहे, आपला सांभाळ करत आहे। एक्सपिरियन्स द सिक्युरिटी दॅट वी आर रिसिव्हिंग नाऊ। Thank you, Lord. Praise you. Praise you, Jesus. Praise you, Jesus. प्रार्थनेमध्ये सरणार आहोत, वेळ आपल्याकडे कमी आहे, म्हणून आपण प्रभूची आराधना करत आणि त्याचा आरोग्यदायी स्पर्श आपल्याला मिळावा म्हणून आपण पुढचा वेळ त्याच्या सान्निध्यामध्ये घालवणार आहोत। मत्तय अध्याय 6 सुंदर प्रकारे आपल्याला प्रभू त्याचा शब्द देत आहे। मॅथ्यू चॅप्टर 6 इज अ व्हेरी कम्फर्टिंग वर्ड फॉर ऑल ऑफ अस हू आर एंग्शियस अँड वरीड। आपण जे दररोजच्या जीवनामध्ये थकवा चिंता सतत आपल्याला घेरत असतात आणि म्हणून आज प्रभू आपल्याला आरोग्यदायी स्पर्श Chapter 6:25 Therefore I tell you, do not worry about your life, what you will eat or drink, or about your body, what you will wear. Prabheshu Mattai Adhaya 6:25 आणि मी तुम्हाला सांगतो कुठल्याही प्रकारची चिंता करू नका। आपण काय खावे, काय प्यावे, काय सांभावे याची चिंता तुम्ही करू नका। आणि प्रभू आपल्याला सांगत आहे इसलिंग सिंग वर्स 26 लुक ॲट द बर्ड्स इन द एअर देन डू नॉट सो ऑर रीप ऑर स्टोर अवे इन बांस अँड येट युअर हेवनली फादर फीड्स देम। आकाशातील पाखरांकडे पहा, ते काय उगवत नाही, जमा करून ठेवत नाही, परंतु त्यांचा स्वर्गीय पिता त्यांच्या सर्व गरजा भागवतो। आणि पुढे तो सांगतो आर यू नॉट मच मोर व्हॅल्युएबल देन देम, तुम्ही माझ्यासाठी त्यांच्यापेक्षा अधिक मौल्यवान नाहीत का। पण माझ्या प्रेमधुनो ह्या शब्दांवर आपण थोडा वेळ विचार करूया। प्रभू आपल्या प्रत्येकाला प्रश्न विचारत आहे, इज आस्किंग यू दिस क्वेश्चन, इफ द बर्ड्स कॅन डिपेंड ऑन मी, इफ ऑल नेचर डिपेंड्स ऑन मी, कांट यू डिपेंड ऑन मी, तुम्ही माझ्यावर अवलंबून राहू शकत नाही का।
तुम्ही काय इतके चिंताग्रस्त होता? Why you are so worried, fearful, anxious all the time? त्या पक्षांकडून आज आपण शिकूया कि दररोज त्यांचा पिता ज्यांनी त्यांना बनवलं तो त्यांची काळजी घेतो. द गॉड हू क्रिएटेड द बर्ड्स अँड एव्हरी लिव्हिंग क्रिएचर टेक्स केअर ऑफ एव्हरीथिंग अँड यू आर द मोस्ट व्हॅल्यूड क्रिएशन ऑफ हिम. व्हाय डू वी वरी? आपण इतके चिंताग्रस्त आहोत आणि आज आपल्याला ही संधी लाभलेली आहे. वी गॉट दिस ऑपॉर्च्युनिटी दॅट ही इज कॉलिंग अस टू ले डाऊन टू सरेंडर ऑल दॅट इज ट्रबलिंग अस. प्रत्येक गोष्ट जी आपल्याला तणाव चिंता आणत आहे भीती आणत आहे त्या सर्व गोष्टी प्रभूच्या चरणाशी आज आपण करू शकतो. त्याची हाक आज आपण ऐकूया. तो आपल्याला हाक मारत आहे, आमंत्रण देत आहे, कारण त्याच्या उपस्थितीमध्ये शांती आहे, विश्राम आहे. In his presence there is peace. In his presence there is rest for all of us. Let us experience this evening, my brothers and sisters. Thank you, Lord. Praise you, Jesus. Kya paayega tu jeet kar परिपूर्ण जीवन प्राप्त व्हावे.
devil has come to steal, kill and destroy, but I have come to give life, and life in all its fullness. Physical, spiritual, emotional, financial storm, and you feel this is going to drown me, this is going to destroy me, I want to tell you, Jesus is in your boat. No need to worry, Jesus is with you. तो आपला शरण स्थान आहे, तो आपला राखणार आहे. आणि म्हणून या क्षणाला सर्व जे काही तुम्हाला त्रास देत आहे प्रभूला सोपून द्या. जस्ट बाय हँड यू मे लिफ्ट अप युअर हँड्स, तुमचा दोन्ही हात उंच करून प्रभू घे, कारण एकमेव प्रभू तू सांगत आहे तुझं ओझं मला दे, कारण मला तुझी चिंता आहे. देयर इज नो अदर गॉड हु इज टेलिंग दिस. आणखी कोणच असा परमेश्वर देव असा नाही जो सांगतो तुझं ओझं मला दे. 1 Peter 5:7, 1 Peter 5:7, cast your anxiety upon me for I care for you. तुझ्या चिंता मजवर टाक, कारण मला तुझी चिंता आहे असा म्हणणार एकच प्रभू आहे. आणि म्हणून या घटकेला तुम्ही देऊ शकता, आप आपका सारा बोझ उसको दे सकते हैं, क्योंकि वो एकमेव ऐसा प्रभु है जो लेने के लिए आपका बोझ, आपकी तकलीफ, जो भी आप इस समय जीवन में जा रहे हैं, घटना, सारी स्थिति वो ले सकते हैं.
Thank you, Lord. Praise Jesus. Hallelujah. Hallelujah, Lord. Praise Jesus. Thank you, Father. Thank you, Jesus. Hallelujah. Yeah.
close to those who are broken. And he said, I came for this. I didn't came for those who are okay. I have come for those who are sick. जे आजारी आहेत त्यांच्यासाठी मी आलो आहे. जे तुटलेले आहेत त्यांच्यासाठी मी आलेलो आहे. जे हरवलेले आहेत त्यांच्या शोधामध्ये मी आलेलो आहे. इफ यू आर फीलिंग दिस, ही इज क्लोज टू यू. तो तुमच्या अगदी जवळ आहे. अगर आप महसूस कर रहे हैं कि आप दुखी हैं, कष्टी हैं, अगर आप ऐसा महसूस कर रहे हैं कि आप खो गए हैं, प्रभु यीशु कहते हैं मैं तुम्हारे लिए आया. Fill me with your Holy Spirit. Abba, Father, heal.
heal all my organs, all my organs, with the precious blood of Jesus, with the precious blood of Jesus, and fill me with your Holy Spirit, and fill me with your Holy Spirit. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Praise you, Jesus. Hallelujah. 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 Praise the Lord. Praise the Lord. God is good. All the time. And all the time. God is good. Praise the mighty glory of the Lord. Please be seated. Praise the Lord. Praise the Lord. So today we did not hear a teaching, a word of God scheduled. We were supposed to have it. प्रभूचं वचन आपण नेहमी ऐकत असतो. आज आपण घेऊ शकलो नाही, कारण आपल्याला माहित आहे की 7 वाजता इंद्राची मिसा होती. देयर वॉज फ्युनरल मास अँड सो वी डिड नॉट हॅव एनी टीचिंग टुडे. अँड द चिल्ड्रन ऑल्सो आर सो ईगर ऑलवेज टू रन फॉर द चिल्ड्रन मिनिस्ट्री. बट टुडे दे आर वॉन्डरिंग की काय जायला मिळणार की नाही. बट वी हॅड अ वर्शिप इव्हनिंग अँड शुअरली द लॉर्ड हॅज ब्लेस्ड यू. डू यू बिलीव्ह दॅट चिल्ड्रन? Children, God has blessed you. So some of them are so happy that children finish the dialogue. Ask them nahi, but God has blessed you here. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. God is good all the time. And all the time. God is good. So just few announcements before we conclude. Next coming Friday, येणारा शुक्रवार हा महिन्याचा पहिला शुक्रवार आहे. आणि पहिल्या शुक्रवारची प्रार्थना नेहमीप्रमाणे आपल्या देवळामध्ये असणार 10:30 ते 4 वाजेपर्यंत. आणि श्री लिनस डिकॉस्टा ते आपल्यामध्ये असणार आहेत आणि देवाचं वचन ते संदेश ते देणार आहेत. आणि विषय आहे देवाचं वचन, एक शक्तिशाली शस्त्र, द वर्ड ऑफ गॉड, a powerful weapon. So to get equipped and to understand more about the power that is there in the Bible, in the word of God, so tachi tya vishay jast aplyala mahiti milnar ahe. Ani keval mahiti nahi parantu aplyala samarthya adhik prapta apan karun genar ahot. Tar aradhnachi prarthna sudha asel tyamadhye ani nehmi pramane je apan ghetto te sakali 10. So if you have not been any time for this full day prayer, I invite you, if possible, je kamala vagere jata tar sar shakti asel sutti kheun ek divas prabhucha, one day in your courts is better than 1,000 spent elsewhere. Just come and spend a day in prayer with the Lord over here on Friday. Next Monday is the first Monday of the month, and there will be adoration service asnar ahe. आणि आपण विशेष आरोग्यासाठी प्रार्थना इकडे घेणार आहोत. थर्सडे वी हॅव गॉट इंग्लिश प्रेयर मीटिंग ऍट अंबाडी रोड लोयला चर्च ऑन द कॉन्फरन्स हॉल. वी हॅव प्रेयर मीटिंग ऑन थर्सडे 7:30 to 9 PM. सो दोज हु कॅन अटेंड वुड लाईक टू अटेंड अ फुल इंग्लिश प्रेयर मीटिंग, सो वी आर देअर ऑन थर्सडे 7:30 to 9 PM इन लोयला चर्च. सो प्रार्थनाची विनंती काही असेल तुम्ही त्या बॉक्समध्ये टाका. And those who want to get prayed over after the final hymn, now you come ahead and we will pray for you. Praise the Lord. Praise the Lord. Upon Ubera Huya, let us all stand. And for the children, because we did not give, we will have an action song. The children, you will get to come ahead. Waves of mercy. So come and do the action, the children. So now you will get a chance to come ahead. Waves of mercy, all the children come. Every step I take, I take in you. You are my way, Jesus. Every breath I take.
सज्जांना प्रार्थनेची गरज आहे. तुम्ही पुढे येऊ शकता, तुमच्यासाठी प्रार्थना केली जाईल. गुड नाईट अँड गॉड ब्लेस यू. वी विल सी यू अगेन नेक्स्ट मंडे अँड ऑन द फर्स्ट फ्रायडे. दोज हू कॅन कम आर मोस्ट वेलकम टू कम फॉर द फर्स्ट फ्रायडे.